नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व समस्यांचे उत्तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मिळणार आहे फक्त हाय म्हणून पाठवून द्या बाकीचं सर्व काम हा व्हॉट्सअप करेल तुम्हाला कॉलसुद्धा येईल आणि तुमच्या सर्व समस्या सहजरित्या या ठिकाणी सोडवता येणार आहेत पूर्ण प्रोसेस पाहून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो हा नंबर मी तुम्हाला पुढे देणार आहे तो मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि हाय पाठवायचा आहे हाय पाठवल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये एक मॅसेज येईल तो मॅसेज म्हणजे भाषा निवडण्याचा आता भाषा यामध्ये तीन भाषा दिलेल्या आहेत मराठी हिंदी इंग्लिश जी भाषा तुम्हाला जमेल त्या भाषेवरती सिलेक्ट करायचं आहे आपण इथं मराठीला सिलेक्ट करूया मराठी सिलेक्ट केल्यानंतर विभाग या ठिकाणी येतील आता ज्या विभागामध्ये तुम्ही आहात त्या विभागाला इथं सिलेक्ट करायचं आहे यामध्ये विभागामध्ये विभाग निवडा हा ऑप्शन आलेला आहे आपण आता विभाग निवडूया यामध्ये कोणकोणते विभाग आहेत हे समजून घ्या नाशिक विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग आणि कोकण विभाग आता ज्या विभागामध्ये तुम्ही बसताय त्या विभागाला इथे सिलेक्ट करा सेंड या बटनावरती क्लिक करा सेंड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जिल्हा निवडण्यासाठी एक ऑप्शन आलेला आहे निवडा या पर्यावरती क्लिक करा सर्व जिल्हे दाखवले जात आहेत जो जिल्हा तुमचा असेल त्या जिल्ह्यावरती सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर परत इथं तालुका निवडण्यासाठी एक ऑप्शन आलेला आहे म्हणजेच मतदारसंघ तुम्हाला निवडायचा आहे जो तालुका असेल त्या तालुक्याला ता इथे सिलेक्ट करा आणि परत इथं सेंड या बटनावरती क्लिक करा सेंड या बटनावरती क्लिक केल्यानंतर परत एक तुमच्यासाठी नवीन ऑप्शन येईल तो म्हणजे लिंग निवडण्यासाठी आता यामध्ये पुरुष स्त्री जे असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे यामध्ये तीन ऑप्शन दिलेले आहेत पुरुष स्त्री आणि इतर आता स्त्री या बटनावरती क्लिक करूया आणि सेंड पुढे पाठवूया आता सेंड केल्यानंतर परत एक ऑप्शन या ठिकाणी येणार आहे कोणता ऑप्शन येणार आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे त्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना मात्र नक्की शेअर करा म्हणजे पूर्ण अपडेट त्यांना सुद्धा समजेल भविष्यामध्ये जे काही अडचणी येणार आहेत ते सर्व अडचणी सहजरित्या या ठिकाणी सोडवता येणार आहेत तुमचा हप्ता आला नाही हप्ता कधी येणार आहे एखाद्या वेळेस तुमचा हप्ता रुकलाय तर त्यावेळी तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर कामाला येऊ शकते व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी तुम्हाला पुढे देणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित आता बघा या ठिकाणी लिंग निवडण्यासाठी ऑप्शन होता आपण पाठवलंय आता वय तुम्हाला यामध्ये निवडायचं आहे आता जो वय तुमचा असेल तो वयला इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर परत इथं सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचा वय निवडल्यानंतर परत एक ऑप्शन या ठिकाणी येणार आहे कोणता ऑप्शन असणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे कारण जास्तीत जास्त तुम्हाला मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे भविष्यामध्ये जर एखाद्या विषयी जर काही अडचणी आली असेल या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर ते अडचणी सहजरित्या तुम्हाला कॉलच्या माध्यमातून किंवा या व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून सोडवता येणार आहे पूर्ण व्यवस्थित इथे या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे थोडासा वेळ लागेल कारण आता बघा नवीन एक परत ऑप्शन आलेला आहे आता हा ऑप्शन जो आहे यामध्ये सिलेक्ट करण्यासाठी विविध योजना दिलेल्या आहेत यामध्ये सहा योजना आहेत पहिली आहे लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना त्यानंतर आहे या ठिकाणी सांगण्यात युवा प्रशिक्षण योजना बळीराजा मोफत वीज बिल योजना मुलींसाठी मोफत योजना आणि शेतकरी योजना अशा ऑप्शन आहेत आपण लाडकी बहीण योजना याला सिलेक्ट करूया आणि सेंड या बटनावरती क्लिक केलेले आहेत आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही माहिती या ठिकाणी शो होणार आहे यामध्ये अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती या योजनेबद्दलची या ठिकाणी शो होणार आहे पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे पाहू शकता तुमच्या डोळ्यांनी तुमच्या समोर हे पूर्ण मी प्रोसेस करून दाखवत आहे तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस असणार आहे थोडासा वेळ लागू शकतो वेळ नक्की काढा कारण जी माहिती आहे ही महत्वपूर्ण असल्यामुळे नक्की हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पाच ते सहा मिनिटापर्यंत जाईल परंतु तुमच्यासाठी ही माहिती महत्वपूर्ण आहे आता बघा मॅसेज आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील पूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे अर्ज करण्याची लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात पात्रता निकष आवश्यक ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे रेड मोरवरती क्लिक करून तुम्ही डिटेल्स माहिती पाहू शकता अर्ज करण्याबद्दलचे जो काही लिंक आहे या ठिकाणी देण्यात आलेले आहे यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आपण आता इथं सिलेक्ट इथं हिअर यावरती क्लिक करूया जर मदत पाहिजे असेल तर मदत या बटनावरती क्लिक करायचं आहे जर आपली एखादी समस्या असेल तर मदत या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता समोर मॅसेज गेलेला आहे या ठिकाणी काही समस्या तुम्हाला इथे निवडायची आहेत आता कोणकोणत्या समस्या आहेत त्याच्यामध्ये बघा भ्रष्टाचार असेल त्यानंतर यामध्ये कागदपत्राची काही परिणाम असतील अर्ज करण्याची काही मदत हवी असेल याबद्दलची सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत काही समस्या असतील अर्ज करण्यासंदर्भातील दिव्यांग मदत असेल परराज्यातील जे काही कागदपत्रे असतील किंवा इतर समस्या आता आपल्या यामध्ये काही समस्या नाहीत आपण इतर समस्या म्हणजे आपला हप्ता आलेला नाही आहे किंवा हप्ता मला मिळणार आहे का इतर समस्याला सिलेक्ट करूया आणि पुढे मेसेज पाठवूया आता पुढे मेसेज पाठवल्याच्या नंतर बघा या ठिकाणी एक ऑप्शन येणार आहे तुमची तक्रार नोंदवली गेली आहे असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे आणि तुम्हाला कॉल येणार आहे असा उल्लेख सुद्धा या मध्ये करण्यात आलेला आहे चोवीस तासाच्या आत तुम्हाला कॉल येणार आहे व्हॉट्सअप नंबर जो आहे बाजूला मी लावलेला आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हाय म्हणून पाठवा ज्या पद्धतीने आपण आता प्रोसेस सांगितली आहे त्याच पद्धतीने तुम्ही करू शकता व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर